आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या बात देत आहे येत्या सोमवारपासून राज्यात मंदिरांसह सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळ उघडली जाणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली राज्यातल्या जनतेनं कोरोना काळात शिस्तीचं पालन केलं त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही म्हणून आता पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळही उघडण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे मात्र नियम शिस्तीचं काटेकोर पालन सगळ्यांना करावं लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला महाराष्ट्र राज्यात काल चार हजार पाचशे त्रेचाळीस रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं राज्यात आतापर्यंत सोळा लाख नऊ हजार सहाशे सात रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ब्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश टक्के झाला आहे खेलो इंडिया अंतर्गत पाचशे खासगी अकादमींना सरकार प्रोत्साहन देईल असं एका ट्विटरद्वारे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं आहे या अंतर्गत पहिल्या टप्प्यात चौदा ऑलिम्पिक क्रीडा शाखांना आर्थिक मदत दिली जाणार आहे गेल्या काही वर्षात देशानं क्रीडा क्षेत्रात स्थिर प्रगती केली आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं पाकिस्ताननं काल उत्तर जम्मू काश्मीर सीमेवर अनेक विभागांमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात नागपूर जिल्ह्यातल्या काटोल इथले नाईक भूषण सताई हे शहीद झाले ते मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं भूषण यांचे पार्थिव आज रात्री नागपुरात पोहोचण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे लोणा सरोवर ही राज्यातील दुसरी तर देशातील एक्केचाळीसावी रामसार साईट म्हणून घोषित झाली आहे वनमंत्री संजय राठोड यांनी ही माहिती दिली स्वित्झर्लंडमधील रामसार कन्व्हेन्शन ऑन वेटलँड सेक्रेटरीएट ही आंतरराष्ट्रीय संस्था जैवविविधता आणि इतर निकषांवर जागतिक स्तरावर महत्वाची स्थळ रामसार साईट म्हणून घोषित करते यापूर्वी नांदूर मध्यमेश्वर ही राज्यातली पहिली रामसार पंथ साईट म्हणून घोषित झाली होती नागपुरातील वर्धा मार्गावरच्या डबल डेकर उड्डाणपुलाचं काल केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं मल्टीलेअर वाहतूक प्रणाली अंतर्गत बांधलेला हा देशातला पहिला उड्डाणपूल हा पूल म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातल्या अभिनवतेची नागपूरनं भेट आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर ट्विटरवर म्हटलं आहे या प्रयोगामुळे देशातल्या वाहतूक व्यवस्थेला नवा आयाम मिळेल असं त्यांनी बोलताना म्हटलं याबरोबरचे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार